पुणे विभागामध्ये जे वेगवेगळ्या राज्यातील व्यक्ति किंवा कामगार अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या राज्यात परत जाऊ देण्याबाबतीत राज्य शासनाने एक धोरण जाहीर केले। या धोरणाप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी त्याचे शीर्ष अधिकारी किंवा नोडल अथॉरिटी म्हणून काम पाहतील। हे नोडल अथॉरिटी किंवा हे शीर्ष अधिकारी विभागामध्ये किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती राज्याबाहेरचे व्यक्ती किंवा कामगार अडकलेले आहेत त्यांची माहिती घेतील, त्याचबरोबर त्यापैकी किती जण परत जाऊ इच्छितात याबाबत माहिती घेतील आणि ज्या राज्यातील या व्यक्ती आहेत किंवा कामगार आहेत त्या राज्याशी संपर्क साधून राज्य शासनामार्फत संपर्क साधून या सर्वांना त्या त्या राज्यांकडनं परवानगी मिळाल्यानंतर जाण्याची बाबतीत प्रक्रिया सुरू करतील। ज्या व्यक्ती किंवा कामगार कर्मचारी ज्यांना आपापल्या राज्यात परत जायचे त्यांची पहिले आरोग्य तपासणी केली जाईल आणि जे इन्फ्लुएंझा सारखं लक्षणं दाखवत नाहीत किंवा कोविडचे लक्षणं दाखवत नाहीत त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात येईल। जे व्यक्ती किंवा ज्या लोकांना परत जायचं त्यांना आपली वाहनाची जायची व्यवस्था स्वतःला करावी लागेल। जे वाहनं विचारले जातील वाहनं वापरले जातील त्यांचा रूट वाईज पास तयार केला जाईल, त्याचबरोबर त्या वाहनामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांची यादी तयार केली जाईल आणि एक ट्रान्झिट पास त्यांना दिला जाईल। आणि ज्या राज्यामध्ये ते जाणार आहेत किंवा ज्या राज्याच्या मार्फत ते जाणार आहेत त्या त्या राज्यांना ते कळवलं जाईल। ज्या बसेसमधनं किंवा वाहनांमधनं या व्यक्ती जाणार आहेत त्यांना सर्वांना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावं लागेल आणि ते लक्षात घेऊनच सिटिंग अरेंजमेंट केली जाईल। ज्या व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातल्या व्यक्ती अडकलेल्या आहेत त्यांना तिथले त्या त्या भागातले जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर समन्वयाने त्यांना येऊ देतील। आल्यानंतर 14 दिवसाचं विलगीकरण त्यांना कंपल्सरी राहील। हे विलगीकरण जिल्हाधिकारी ठरवतील की त्यांना घरी विलगीकरण करू द्यायचं किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये करायचं, त्यांच्या घरच्या परिस्थिती विचारात घेऊन हा निर्णय त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी घेतील। या प्रक्रियेप्रमाणे या लोकांची आंतरराज्य वाहतूक केली जाईल। धन्यवाद।